सांगोला बाजारात आपल्या चॅनल मध्ये माझं आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जातगार दावणीला आपण आलोय सांगोल्यात। सांगोल्यात जवळजवळ 10 गायी आहेत, त्यांच्या जातीवंत आहेत। कसे आहेत पहिल्यावर आहे दुसऱ्या कसे आहेत? दुसऱ्या तिसऱ्या पहिला रूप आहेत। काय काही शिंगचे आहेत तिचं काय सांगितलं पहिली? 1,05,000 रुपये दे। कितीला कितीपर्यंत दे आशा आहे? 80,000 80,000 दिलेली आहे। किती पिळते? 26 पिळते। किती आता जे तिसरे दाताल संपले तिसरे येत आहे 25 लिटर पळतीया। तुमच्याकडे सगळं होत आहे, बेंगलोरचं होत आहे, सगळ्या शेतकऱ्याची पण होत आहे। बर सगळ्या ते महाराष्ट्र सगळ्या बारा। आपला मोबाईल नंबर सांगा। 9880929941। ठीक आहे। कुठल्या कुठल्या बाजारात असतं आपण? आपण मिराज, जमखंडी, चिंतामणी, बेंगलोर और बारामती, नाशिक, मुटलीम, लोणी, बोला लोणी सगळे लोणीला जाते जात नाही। बारामती, काष्टिक, मुटलीम, सांगोला मग एकंदरीत सगळ्या बाजारात तुम्ही असताय। तर तुम्हाला जर तुम्ही या क्षेत्रातल्या कोणत्याही बाजारात जात असाल तर यांचा मोबाईल नंबर सांगितलाय त्यांनी, आणखी एकदा सांगा मोबाईल नंबर। 9880929941। ठीक आहे। हिची काय सांगितले? 1,05,000 सांगते। 1,05,000 दिली का त्याची? कितीपर्यंत कितीपर्यंत द्यायची अशी आहे? 80-85 पटेल। किती येत आहे? तिसरे येत आहे। पोटातलं किती पिळते? 27-28 सडाई पांढाई गॅरंटी 27-28 लिटर पिळते अशी ते सांगतायत। कसल्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा दुधाला कमी असल्यास किंवा सडाला मस्टर्ड झाल्यास किंवा भांड्याचा काय प्रॉब्लेम असल्यास गाई माघारी घेऊन या, तुमचे पैसे माघारी घेऊन जावा असं ते सांगतात। नगाला नग मिळणार, पैसे वापस मिळणार नाहीत म्हणतात। पण ठीक आहे, पण दुसरा नग तरी चांगला द्या। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, चांगली गाय 27-28 लिटर पिळते। घरी विकली 10-15 गैर। बर चांगल्या मोठ्या गैर विकली आहे घरी। हे बारकी बारकी गैर आहे चांगल्या। एक लंबा ब्रेडच्या गैर घरी विकते। बर बर बर। आमचे गाव कुडची कुडची पिंचली मायाकर कुडची राबात तालुका डिस्ट्रिक्ट बेळगाव। बर बेळगावचे। बर बर बर। कुडची 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 मात्र आणि गायीच्या चेहऱ्यावरून तिची ओळख होते। एचएफ गाय चेहरा चांगला आहे तिचा, लहान आणि निमोलता चेहरा असल्यास जातीवंत गायी असं समजलं जातं। कास एकदम चांगली आहे तिची। किती दिवस टायमिंग आहे? आणखी 15 दिवस टायमिंग आहे। कास आणखी लागणार आहे थोडीफार तरी, 15 दिवस टायमिंग आहे। हिचं काय सांगितलं? 50,000 किती वेळ आता? पोटातलं दुसरं येत आहे। 50,000 सांगितलेत। पहिला रू किती पिळले? 16 लिटर पिळले दोन टायमाचं। मी 8-9 लिटर पिळलेले दोन टायमाला। 50,000 रक्कम सांगितली। हिचं काय सांगितलं? 1,30,000 किती वेळ येतं? हॅलो दुसरं आहे पोटातलं। दाताल कसे दाखवता? दाताला कड दात आहे। एक लाख तीस हजार सांगितले। द्यायची कितीला?
लाखाला वर काय आलं तर द्यायची. 28 लिटर पिळले बेंगलोरु एचएफ. 15 काय सांगितलं? 50,000. किती वेळ आहे पोटातलं? किती पिळते? 90,000 द्यायची कितीला? 70,000. किती वेळ येते दुसरा? दाताल कसे सायदा दे. आणि 15 दिवस टायमिंग आहे. पलीकडची संपली एवढे आहेत. तर आपलं नाव काय? अल्ला बक्ष जातगार. अल्ला बक्ष जातगार असं यांचं नाव आहे. यांचा मोबाईल नंबर याने दिलेला आहे. आपलं नाव काय? इब्राहिम जातगार. मोबाईल नंबर सांगा आपला. 97 80 73 32 50 19. इब्राहिम जातगार असं नाव आहे त्यांचं. सांगोलच्या बाजारात जर तुम्ही आला तर यांना, या दोघांपैकी कोणालाही फोन करा. यांच्याकडे चांगल्या प्रतीच्या सडाच्या भांड्याच्या बोलीत गाई मिळतील आणि किंमत पण अगदी योग्य सांगितली त्यांनी. असं काय त्यांनी आवडव्य किंमत सांगितली नाही. या गाईची हा आणि हे म्हणतात की ह्याच्यापेक्षा भारी क्वालिटीच्या गाई आहेत. पण त्या त्यांनी घरीच घरी पण व्यापार करतात. ते त्यांनी घरी विकलेले आहेत. त्याच्यामुळे 50 जनावरांचा कोटा आहे घरी. त्यांच्या 50 जनावरांचा कोटा आहे. त्यांनी एवढ्या गाई आणलेल्या आहेत. जर तुम्ही सांगोलच्या बाजारात आला तर एक वेळेस अवश्य यांच्या दावणीला भेट द्या. मी सांगोलच्या बाजारात प्रत्येक रविवारी असतो. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट. कारण आपला चॅनल आहे. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.